नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा कुलकर्णी आज तुम्हाला भूगोल विषयातील प्रकरण दुसरे स्थान आणि विस्तार यामधील भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा भारताचा इतिहास हा विषय किंवा हा शब्द डोळ्यासमोरताच आपलं शिर असं उंचावतो, कारण भारताला लाभलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी ही अतिशय अभिमानास्पद आहे, जी आपल्याला खूप प्रेरणादायी ठरणारी आहे, आपल्याला खूप प्रेरणा देऊन त्याच्यातनं खूप शिकवायला लावणारी अशी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की भारत सुमारे 150 वर्ष सुमारे हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, ब्रिटिश राजवटीच्या आधिपत्याखाली होता, पारतंत्र्यात होता. असा भला मोठा कालावधी, 150 वर्षांचा भला मोठा कालावधी हा भारताने पारतंत्र्यातून काढलेला आहे. आणि त्या दरम्यान भारतातील अनेक अशा दिग्गजांच्या आहुतीने आपला देश स्वतंत्र झाला आहे. नुकतंच आपण 15 ऑगस्ट रोजी आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं आणि 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली आहे. त्या अनुषंगाने आपण ह्या सगळ्या जो इतिहास आहे आपल्या समोरून गेलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना त्याचा अंदाज आहेच. अशा या 150 वर्ष अधिपत्या ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला हे सर्वजण आपण जाणतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाल्यापासून संपूर्णपणे अगोदरच पहिले 20 वर्ष स्वातंत्र्योत्तर काळानंतर जे काही कालावधी होता त्याच्या सुरुवातीच्या पहिल्या 20 वर्षातच भारताला त्या पारतंत्र्यातून बाहेर पडून स्वतःची प्रगती साधण्यासाठी जो काही प्रयत्न भारत देश करत होता त्याच दरम्यान भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. आपण सर्वजण जाणतोच की युद्धामुळे अतिशय बिकट परिस्थिती उद्भवते आणि किंबहुना त्यामुळे अर्थार्जनावर किंवा आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होतो आणि अनुषंगाने मग त्या युगे आर्थिक परिस्थितीवर त्याचा ताण निर्माण होऊन प्रगती खुंटावते. तरीसुद्धा भारताने या 3 युद्धांच्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड दिले, त्याच्यातनं बाहेर येऊन त्यानंतर अनेक दुष्काळजन्य परिस्थितीला भारताला सामोरं जावं लागलं. अनेक काही भागांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमुळे प्रगती खुंटावली. आपण सर्वजण जाणतो दुष्काळामुळे, कोरडा दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, या विविध अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे, दुष्काळामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो, प्रगती संपते, वित्तहानी, मनुष्यहानी, वस्तूहानी, अनेक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि अगदीच त्यामुळे भारताच्या विकासावर त्याचा परिणाम नक्कीच झाला. पण तरीसुद्धा याही समस्यांमधून भारताने तोंड दिलं आणि त्या समस्यांमधून बाहेर पडून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. असं करत करत आज मितीला भारत देश एक प्रमुख विकसनशील देश म्हणून भारताकडे बघितला जातो. आजच्या दृष्टीने बघायला गेलं तर भारतामध्ये प्रमुख विकसनशील देश म्हणून तर त्याच्याकडे बघितलं जातंच, पण एक चांगल्या सर्व टप्प्यावर, विविध टप्प्यांवर चांगल्या अर्थार्जनामुळे, चांगली आर्थिक परिस्थिती सुधारणांमुळे भारत हा जागतिक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताकडे बघितलं जातं हे गौरवाने मला इथं सांगावं असं वाटतं, नमूद करावं असं वाटतं. म्हणून आज आपला एक प्रमुख विकसनशील देश म्हणून आपण आपल्या भारताकडे बघितलं जातं. तसेच विशेषत्वाने भारताबद्दल सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे दरवर्षी तुम्हाला माहिती आहे आपली जनगणना केली जाते. जनगणनेच्या माध्यमातून वृद्ध, तरुण, बालक अशा टप्प्यांवर भारतातल्या लोकांची लोकसंख्या मोजणी केली जाते हे सर्वजण तुम्ही जाणता. त्या अनुषंगाने बघायला गेलं तर आज भारताला तरुण देश म्हणून संबोधलं जातं. ते का? तर जनसंख्येच्या त्या मोजणीच्या माध्यमातून भारतातील तरुणाईची संख्या अधिक आहे, म्हणजेच भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. किंबहुना उलट पक्ष आपण याला असं म्हणू शकतो की भारतामध्ये तरुण लोकांची संख्या अधिक असल्यामुळे कार्यक्षम गट अधिक आहे, म्हणजे कार्य करणारा, काम करणारा, अर्थार्जनामध्ये हातभार लावणारा जो काही भाग आहे तो त्यामधली जनसंख्या ही अधिक आहे आणि ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे, ज्यामुळे भारताला अजूनच प्रगतीपथाकडे जाण्यासाठी मदत होणार आहे.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अतिशय उज्ज्वल भव्य दिव्य प्रेरणा देणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भविष्यकालीन परिस्थितीमध्ये भारताचा एक अतिशय उत्तम विकासाकडच्या मार्गाकडे वाटचालीची ही जी काही पार्श्वभूमी आपण बघतोय ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. धन्यवाद.